सुरू हा एक छोटासा रॅपिड फायर राऊंड आपण खेळूयात. आता हा म्युझिकल प्रोग्राम आहे, सो सुरुवासोबत मला म्युझिकल रॅपिड फायर खेळायचं आहे. म्हणजे मी गाणं अपेक्षित नाही आहे. तू गाणं ओके, मग आपण काही करू शकतो, कारण सुरनवाच्या इंटरव्ह्यू मध्ये मी गायले तर ते फारच वाईट. बट सुरुवात चांगली करते. नाही खरं तर पण ठीक आहे, चला सुरुवात करूया. बरं, पहिलाच प्रश्न, सुरुवाचं सगळ्यात आवडतं गाणं लग जा गले. काही माणसांची, कलाकारांची नावं मी तुला आत्ता सांगेन, त्या कलाकारासोबत तुला कुठल्या गाण्यावर डान्स करायला आवडेल ते तू मला सांगायचं. ओके, पहिलं महेश काळे. मुळात महेश काळे आणि डान्स ह्याच्यातलं काहीच घडू शकत नाही, त्यामुळे हा हा ऑप्शनच बाद आहे. कुठलाही डान्स होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. फार फार तर तो विठू माऊली गायला तर मी समोर ना असं असं करू शकतो, इतकाच डान्स होऊ शकतो. ओके, अवधूत. कुठलंही ढिंचॅक गाणं, कुठलंही. शिट्टी वाजली गाडी सुटली. सिद्धार्थ. ये गो ये मैना. उमेश का. सेम कुठलंही. आम्ही एक डान्स केला होता एका अवॉर्ड शो मध्ये, सो त्यापैकी कुठलंही गाणं. सहिता. चिकनी चमेली. ओके, जर स्पृहाला प्लेबॅक गायची संधी मिळाली तर तिला कुठल्या अभिनेत्रीसाठी गाणं गायला आवडेल. रेखाजी. काही दुसरं कोणी येऊच शकत नाही डोळ्याचं. एक असं हिंदी गाणं जे तू रिलीज नंतर जरा लेट ऐकलेस पण इमिजिएटली त्या गाण्याच्या प्रेमात. तुम्हारी सुलू फिल्म मधलं कुछ तूने सी है मैंने की है रफू. मी खूप उशिरा ऐकलं ते गाणं आणि त्यानंतर मी इतकी प्रेमात पडले त्या गाण्याच्या आणि ते सतत माझ्या प्लेलिस्टमध्ये त्यानंतर आहे म्हणजे पूर्ण थ्रू आउट. आजवर तू कुठल्या गाण्याचं शूट करणं खूप जास्त एन्जॉय आणि का शूट करणं एन्जॉय केलंय? कुठल्या गाण्याचं? आय गेस पेईंग होस्टमधलंच गाणं माझं जे होतं ते, कारण आय थिंक दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स अशा पद्धतीचा. जर तुला, मी आता काही व्यक्तींची नावं सांगेन, जर त्यांच्यासाठी गाणं लिहायची संधी मिळाली तर त्याचे लिरिक्स कसे असतील ते तुम्हाला एका वेळेत सांगायचं आहे. पहिलं स्पृहा जोशी. लिरिक्स सांगायचं म्हणजे गाण्यामध्ये? हां, गाण्यातले लिरिक्स कसे असतील जर स्पृहावर गाणं करायचं. सेम माझ्यासारखे चर्पी आणि बबली, यु नो. वरदसाठी गाणं लिहायला सांगितलं त्याचं लिरिक्स कसं? रोमॅन्टिक अर्थ. ओके, आता काही सिच्युएशन मी तुला सांगेन, त्या सिच्युएशन ऐकल्यावर कुठलं गाणं लक्षात येतं ते सांगायचंय. पहिला पाऊस. काटे नहीं कटते ये दिन ये रात. फर्स्ट रोमॅन्टिक डेट. फर्स्ट रोमॅन्टिक डेट मोह मोह के धागे. आता काही मोठ्या सिंगरची नावं मी घेते, त्यांची कुठली गाणी तुला आवडतात, तुझं पर्सनल फेवरेट कुठलं ते सांग. लता मंगेशकर. लग जा गले मी म्हटलं ते, माझं ते सगळ्यात आवडतं गाणं आहे लता दीदींचं. आशा बोस. सगळ्यात फेवरेट इजाजत मधलं कुठलंही गाणं. सोनू निगम. आईला कसं कसं सांगायचं. तन्हाई. तन्हाई. अरिजित सिंग. अरिजित सिंग खूप आहेत असं सांगणं अवघड आहे यार, पण आत्ता लेटेस्ट मी पचताव घे ऐकलंय त्यामुळे ते माझ्या कानात खूप बसलंय त्याचं. ओके, शेवटचा प्रश्न, जर स्पृहाला रॅप करायला सांगितलं, सिन्स आता रॅपचा जमाना आहे, तर स्पृहाला रॅप करायला आवडेल का? आणि आत्ता ती एखादी ओळ मला म्हणून दाखव. मला येतच नाही तो, मला तो प्रकार, मला खूप वेळ लागेल ते शिकायला, त्यामुळे लगेच तर मी काहीच करू शकत नाही या बाबतीत. पण मला तो पॅटर्न किंवा तो फॉर्म खूप इंटरेस्टिंग वाटतो डेफिनेटली. तुला संधी मिळेल तर तू करशील. संधी मिळाली तर हरकत काहीच नाही, ते यायलाही पाहिजे फक्त असं करता. बरं, तर नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये मी स्पृहाकडनं रॅप करून घेशील. बघ, तुला चॅलेंज आहे मला. स्पृहा थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुला, मस्त छान छान तुझे लुक्स आणि अँकरिंग बघायचं. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू.